पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। हिंगोलीच्या धोत्रा गावामध्ये विहिरीत पाण्यावर हातापायांची हालचाल न करता तरंगणाऱ्या हरिभाऊ महाराजांची जशी चर्चा रंगली होती, ज्ञानेश्वराचा अभ्यास पारायण 14 महिने उपवास व साधना करून मी पाण्यावर तरंगू शकतो असा दावा हरिभाऊ महाराजांनी केला होता। परंतु अध्यात्माचा आणि पाण्यावर तरंगण्याचा काही एक संबंध नाही, ते केवळ सरावाने आणि चांगले पोहायला येणाऱ्या व्यक्तीलाही कोणत्याही कौशल्याविना सहज शक्य आहे असा अजून एक दावा पंढरपुरातील व्यंकटेश दशपुत्रे यांनी स्वतः प्रकार करून केला आहे। धोत्रा गावामध्ये विहिरीत पाण्यावर हातपायाची हालचाल न करता तरंगणाऱ्या हरिभाऊ महाराजांची जशी चांगली चर्चा रंगली होती, ज्ञानेश्वरीचा अभ्यास पारायण 14 महिने उपवास व साधना करून मी पाण्यावर तरंगू शकतो असा दावा हरिभाऊ महाराजांनी केला होता। परंतु अध्यात्माचा आणि पाण्यावर तरंगण्याचा कोणताही संबंध नाही, ते केवळ सरावाने आणि चांगले पोहायला येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कौशल्याने सहज शक्य आहे असा अजून एक दावा व्यंकटेश दशपुत्रे नामक तरुणाने केला आहे। ते पाण्यावर कशाचाही आधार न घेता कोणताही अभ्यास, कोणतेही आध्यात्मिक क्षेत्र, कोणत्याही उपासनेविना हे करू शकतात हे त्यांनी आज दाखवून दिले। त्या बाबांचा दावा फसवा आहे असं व्यंकटेश दशपुत्रे सांगतात। आपल्यासोबत व्यंकटेश दशपुत्रे आहेत। नमस्कार। काय सांगाल तुम्ही, कोणती सिद्धी काय म्हणजे? सिद्धी वगैरे असं काही नाही, आम्ही नॉर्मली जसे दरवेळेस पोहायला येतो तसंच पोहायला येतो आणि पहिल्यापासूनच मला ही सवय अशीच तरंगायची, त्याच्यात कोणतीही सिद्धी नाही किंवा याच्या मागं कोणतीही ज्ञानेश्वरी पारायण असं कोणतंही कारण नाही, फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। माणूस प्रॅक्टिस केल्यानं काही करू शकतो, याच्यासाठी ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, याच्यासाठी 14 महिने उपवास करायचा असं कोणतंही कारण त्याला योग्य नाही, त्याला कोणत्याही प्रकारचं आध्यात्मिक वळण देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असं कोणताही सर्वसामान्य नागरिक माझ्यासारखा करू शकतो। त्यांनी केलेला दावा हा खोटा आहे 100%, त्यांचा दावा हा खोटाच आहे, कारण मीही करू शकतो आणि आत्ता तुम्हाला त्याचं मी प्रात्यक्षिक दाखवून दिलं। राम अभंगरावसह मी दत्तात्रय देशमुख, पंढरी वार्ता। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।